नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कवर करत आहोत जानेवारी 2023 मधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपाच्या माध्यमातून। याच्यामध्ये एक प्रश्न, त्याचं उत्तर आणि विश्लेषण जे आहे हे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून सांगितलं जातं। तर बघूयात काय प्रश्न आहे। यूएसएने भारताच्या कोणत्या शेजारी देशाला पूर पुनर्प्राप्ती आणि पुनर्निर्माण मदतीसाठी 100 US डॉलर दशलक्ष जाहीर केले? म्हणजे अमेरिकेने भारताच्या कोणत्या शेजारी देशाला पूर पुनर्प्राप्ती आणि पुनर्निर्माण मदतीसाठी US$100 दशलक्ष जाहीर केले? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, पाकिस्तान। तर अमेरिकेने भारताच्या भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तान या देशाला पूर पुनर्प्राप्ती आणि पुनर्निर्माण मदतीसाठी 100 दशलक्ष US डॉलर जे आहेत ते जाहीर केलेले आहेत। तर बघा, अमेरिकेने पाकिस्तानला त्याच्या पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणीच्या प्रयत्नांसाठी अतिरिक्त 100 दशलक्ष डॉलरची घोषणा केलेली आहे। गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे 1,739 लोकांचा मृत्यू झाला आणि 33 दशलक्ष लोक याच्यामुळे प्रभावित झालेले होते। या निधीमध्ये पूर मदत आणि निर्वासित होस्टिंग भागात पुनर्प्राप्ती प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी मानवतावादी सहाय्य देखील समाविष्ट आहे। ठीक आहे, तर अमेरिकेने पाकिस्तानला त्याच्या पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणीच्या प्रयत्नांसाठी अतिरिक्त 100 दशलक्ष US डॉलरची घोषणा केलेली आहे आणि गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळं 1,739 लोकांचा मृत्यू पाकिस्तानमध्ये झालेला होता आणि 33 दशलक्ष लोक ह्या पुरामुळे प्रभावित झालेले होते। आणि या निधीमध्ये पूर मदत आणि निर्वासित होस्टिंग भागात पुनर्प्राप्ती प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी मानवतावादी सहाय्य देखील जे आहे हे समाविष्ट आहे। तर लक्षामध्ये ठेवून घ्या, आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा प्रश्न आहे। तर अमेरिकेने भारताच्या कोणत्या शेजारी देशाला पूर पुनर्प्राप्ती आणि पुनर्निर्माण मदतीसाठी 100 US डॉलर दशलक्ष जाहीर केले? उत्तर आहे पाकिस्तान। ठीक आहे, सो ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। याच्या आधीचे सगळेच व्हिडिओज तुम्ही बघून घ्या, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। भेटत पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग गाईस, अँड ऑल द बेस्ट।